नमस्कार, मी रेशमा लोखंडे शिंदे, हिंद न्यूज चैनल कडून बोलती है। आणि आज आपण इथे आलेलो आहे जनमंगल साहित्य संमेलन लोकव्रत पुस्तक प्रकाशन सोहळा याच्यामध्ये। आणि आज पुसदमध्ये हा विक्रम झालेला आहे की टोटल 51 पुस्तकांचं प्रकाशन इथे झालेलं आहे। त्यामध्ये तुम्ही पाहताय की अक्षरशः लहान मुलांपासून मोठ्या महिलांनी यात सहभाग घेतलेला आहे। आणि याला ॲप्रिशिएट करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत हिंद न्यूज चॅनलकडून। आणि इथे जे मुख्य आलेले आहेत वर्षा मांडगुळकर मॅडम, या मुख्य संपादक आहेत जनमंगल प्रकाशन लोकव्रत प्रकाशनच्या, तर त्या आपल्याला याबद्दल, यांना ही कल्पना कशी सुचली आणि यांनी हे पाऊल कसं काय उचललं याबद्दल ते थोडक्यात माहिती देतील। नमस्कार मॅडम। नमस्कार। साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशन या दोन्हीच्या माध्यमातून हे साहित्य संमेलन आज पुसत येथे संपन्न होत आहे। अनेक महिला लेखिका याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आज 7 लहान मुलांची पुस्तकं, ज्यांचं वय 13 वर्षाच्या आतमध्ये आहे अशा लहान मुलांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। आणि शिवाय या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनामध्ये आज एकूण 51 पुस्तकं एकाच वेळेला प्रकाशित होती आहे। 2 विक्रम या साहित्य संमेलनामध्ये घडलेले आहेत। मला असं वाटतं की लहान मुलांनी लिहिलेली ही जी पुस्तकं आहेत हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे। आणि त्याच पद्धतीनं एकाच व्यासपीठावर एकाच प्रकाशनाकडून आणि एकाच वेळेला 51 पुस्तकं प्रकाशित होणं हा सुद्धा विक्रम आहे। शिवाय या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे याचं सर्व आयोजन हे महिलांनी केलेलं आहे। शिवाय याच्यामध्ये हे जे साहित्य संमेलन होत आहे हे पुसदसारख्या एका ग्रामीण भागामध्ये होत आहे, ज्या भागाची पार्श्वभूमी अशी आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या झालेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यामध्ये यवतमाळ जिल्हा हा, मला वाटते, माझ्या माहितीप्रमाणे अग्रक्रमावर आहे। आणि अशा विषण्ण परिस्थितीमध्ये साहित्याचा अंकुर इथं फुलतो आहे आणि त्यामुळं कुठंतरी याच्यावर फुंकर घातली जावी अशा पद्धतीचं साहित्य निर्माण होऊन या सर्व विषण्ण वातावरणामध्ये, दुःखदायक वेदनादायी वातावरणामध्ये कुठंतरी आनंद फुलावा अशी यामागची संकल्पना आहे। त्याच पद्धतीनं वंदे संस्कृतम नावाचा दिवाळी अंक याच्यामध्ये प्रसिद्ध झालेला आहे। त्याच पद्धतीनं इंग्लिशमधला रॅडियन्स नावाचा दुसरा दिवाळी अंक प्रसिद्ध झालेला आहे। इंग्लिशमध्ये दिवाळी अंक क्वचितच निघतात, संस्कृतमध्ये दिवाळी अंक निघाल्याचं माझ्या माहितीमध्ये नाही। त्यामुळं ही 2 वैशिष्ट्यं या साहित्य संमेलनाची आणि जनमंगल परिवाराची आहेत असं मला वाटतं। धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला चांगलं सखोल माहिती दिलेली आहे। त्याचसोबत जनमंगल साहित्य संमेलन जे पुसदला ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्यामध्ये श्रेया सरनाईकताई बोरगावकर मॅडम यांचं मोलाचं यात सहकार्य आहे। आणि यांनी हे पुसदला इथे आज आमच्या विक्रम जे घडवला तो या दोघींनी घडवलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या टीमचे मनापासून मी आभार मानते आणि स्वागत करते। आता श्री सर, शिरीष कुलकर्णी सर यांचं आजचं एक प्रकाशन झालेलं आहे किंचित रेषा, ते पुस्तक मी पण घेतलेलं आहे। आणि आज मी सरांना विचारणार आहे की सर, तुम्ही हे काव्य आणि जे सगळ्या गोष्टी करतायत ते खूप छान वाटलं, मी तुमचे 2-3 पुस्तकं पाहिले, तर त्याबद्दल म्हणजे ही कल्पना मुळात तुम्हाला कधीपासून वाटली? आणि आमच्या पुस्तकला ते हे नवीनच आहे, त्यामुळं मी तुमची मनापासून आभार मानते आणि थोडंसं आमच्या चॅनलला तुम्ही माहिती द्यावी अशी तुम्हाला विनंती करते। कुणीतरी आपल्याला मार्गदर्शन करावं लागतं, आपल्या सोबतीचे लोक आहेत ते आपले प्रेरणास्थान असतात आणि त्यांच्या प्रेरणेमुळं मी लिहिलं। आता माझ्या प्रेरणेमुळं आणखी कुणीतरी लिहावं हे साध्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक विनम्र प्रयास असतो। बोरगावकर मॅडम किंवा श्रेया सरनाईक किंवा सिद्धी देशमुख आज संपूर्ण भारतातून या ठिकाणी लोक आलेत, दिल्लीचे लेखक आहेत, गाझियाबादचे लेखक आहेत आणि अशा प्रकारे जनमंगलचा विस्तार आता हा खूप मोठा झाला आहे। पण पुसद निवडण्यामागची जी प्रेरणा आहे ती हीच आहे की या भागामध्ये यायला पाहिजे, इथल्या लोकांनी खूप लिहायला पाहिजे
आणि इथला भाग जितका जागा होईल तितका या भागाला त्याचा फायदा होईल आणि सगळ्यात जास्त प्रेम आमचं पुसदवरच आहे आणि इथं खूप मोठे मोठे कलाकार आहेत साहित्यिक आहे आपण प्रकाशन बघितलं असेल इथं चित्रकला प्रदर्शन बघितलं एवढे मौल्यवान लोक या ठिकाणी आहेत तर त्यांची त्यांना नमस्कार करण्यासाठी म्हणून मी इथं आलो असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. पुसदच्या मानाचा तुरा नेहमीच असलेले माझे प्राचार्य शिक्षक उत्तम रुद्रार सर जे माझी नेहमी मराठीमध्ये चूक काढायचे आणि ज्यांच्याकडून मी मराठी शिकण्यासाठी नेहमीच प्रेरणा घ्यायची असे सर यांचं आज इथं मुख्य स्थान असल्यामुळे त्यांचं पण 2 मिनटं आपण ऐकून घेऊया. उपस्थित बंधूंनो, भारतीय राष्ट्रवादाचे ऊर्जा केंद्र आणि भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची पंढरी म्हणून या नगरीचा यथोचित गौरव केला. आज ही नगरी साहित्य पंढरी होत आहे आणि हे साहित्य पंढरीचे वेडे वारकरी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्याबद्दलचा आनंद आहे. हे म्हणजे एकाच वेळेला गिरवाण भाषेमध्ये, एकाच वेळेला आंग्ल भाषेमध्ये, एकाच वेळेला माय मराठीमध्ये 51 पुस्तकं प्रसिद्ध होत आहे. ही सगळी गोष्ट अत्यंत अद्भुत आहे, विलक्षण आहे आणि ही सगळी विक्रमी नोंद करणारी घटना या शहरामध्ये होत आहे. मला सांगताना आनंद होतो की पुसद ही विद्यानगरी, पुसद ही आरोग्यनगरी, पुसद ही उद्योगनगरी आणि पुसद ही साहित्यनगरी आहे. मी तुम्हाला सांगतो आणि या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलं. आयुष्याच्या सायंकाळी जगण्यावरचा विश्वास वाढावा आणि माणुसकीवरची श्रद्धा वृद्धिंगत व्हावी असा हा आनंदाचा सुवर्ण क्षण आहे. मी या सगळ्या उद्याचं भविष्य असलेल्या सगळ्या सारस्वतांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. वडीलकीच्या नात्याने त्यांना मी शुभाशीर्वाद देतो. धन्यवाद. जनमंगल साहित्य पुसदच्या कुटुंब प्रमुख बोरगावकर मॅडम आपल्याला 2 शब्द बोलतील. आज 51 पुस्तकांचा जो विक्रमी प्रकाशन सोहळा होत आहे त्यामध्ये 11 ते 16 वर्षाच्या वयोगटातील मुलांनी लिहिलेली इंग्लिश कविता, नाटक आणि कथा यांची 7 पुस्तकं आहेत आणि हे 9 मुलं आहेत. तसेच 9 मुलांनी लिहिलेली 9 मुलांनी काढलेली चित्र ज्याच्यात अंतर्भूत आहे असे चित्रकोश आणि ड्रीम आर्ट ही 2 पुस्तकं आदरणीय मोगरे मॅडम व दीपिका महाजन यांच्या संकल्पनेतून आज प्रसिद्ध होत आहेत. आणि ही सर्व पुस्तकं प्रकाशन करण्यामागे जे कष्ट आहेत ते आहेत सिद्धी देशमुख आणि मृणाली बोरगावकर उर्फ राजे यांचे. त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देणारे शिरीष कुलकर्णी सर, वर्षा माडगुळकर मॅडम, भैरवी देशपांडे, सुचित्रा बाकरे आणि सुभेदा हर्षे, श्रेया सरनाईक या सर्वांचं योगदान याच्यामध्ये आहे. आनंदाची गोष्ट ही की जनमंगलचं महाराष्ट्र बीट्स नावाचं जे दर महिन्याला निघणारं मासिक आहे त्यामध्येच अंतर्भाव हा परदेशातल्या लेखकांचा सुद्धा आहे. आणि स्पार्कलिंग किड्स आणि क्रिएटिव्ह माइंड्स ही 2 मासिकं मुलांचे लेख कविता आणि मुलांची चित्र यांना घेऊन महिन्यातून 1 वेळ प्रसिद्ध होत असतात. यामध्ये जवळपास 100 लहान मुलं आमच्याशी जोडल्या गेले आहेत आणि या विक्रमी नोंदचे आम्ही साक्षीदार आहोत. पुसदवासियांचा यामध्ये सहभाग आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आनंद आहे. धन्यवाद. आता समारोप आपल्या चॅनलचा 2 मिनटं श्रेया मॅडम बोलतील असं मी त्यांना विनंती करते. मला माझ्या या टीमचा अत्यंत अभिमान वाटतो. 8 विभागांमध्ये जनमंगलचं काम चालते आणि लवकरच फुलपाखरू या नावाने आपण बालविभाग पण मराठीमध्ये सुरू करत आहोत. सगळ्या प्रकारच्या या 8ही विभागांच्या प्रमुखांचं मनापासून अभिनंदन आणि आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान आदरणीय श्री शिरीष कुलकर्णी सर आणि वर्षा माडगुळकर मॅडम यांच्याच प्रेरणेमुळे आम्ही हे काम करू शकत आहोत. लवकरच आम्ही 1000 मराठी लेखकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचत आहोत. पण जेवढे काही आंतरराष्ट्रीय मराठी मंडळ आहे त्या सगळ्या ठिकाणी सर्व देशांमध्ये जनमंगलचं काम लवकरच सुरू होणार आहे हे सांगताना मला सार्थ अभिमान वाटतो. धन्यवाद.